today we are going to discuss the 10th Science 2 Bridge course, which is activity sheet first, which is totally dependent on 9th Science 2 16th topic, that is heredity and variation. Now we'll discuss first some terms which are given in this topic. Yeah, topic with the terms selected content. Now first is about the inheritance. Inheritance anuvansh. Now what is the exact meaning of the inheritance? That is, we know the characters or the traits are transferred from one generation to next generation. हर छोटा सा बाळ आपण के बघायला गेलो तर आपण काय म्हणतो की ते कुणासारखे आहे, आई सारखे आहे का बाबांसारखे आहे. ती छोटं मूल असलं तरी त्याच्या मनात हा प्रश्न पडतो, म्हणजेच काय आहे की इथं दॅट इज कॅरेक्टर्स, इथं काय आहे दिसणं, म्हणजे काय आपण त्याचं नाक कसं आहे, डोळे कसे आहेत, कान कसे आहेत, ओठ कसे आहे हे बघतो, म्हणजेच काय, दीज आर कॉल्ड एज ट्रेट्स कॅरेक्टर्स. सो दीज कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, दिस इज कॉल्ड एज इनहेरिटन्स. हे जे प्रोसेस आहे याला इनहेरिटन्स अनुवंश असं म्हटलेलं आहे. जी लक्षणं जी पालकांकडून पॅरेंट्सकडून त्यांच्या ऑफस्प्रिंग मध्ये अपत्यामध्ये जे येतात अनुवंश असं त्याला म्हटलं जातं, इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. ऑन द अदर हँड नाउ दिस प्रोसेस द प्रोसेस इज कॉल्ड एज इनहेरिटन्स. ऑन द अदर हँड नेक्स्ट टर्म इज हेरिडिटी. हेरिडिटी दॅट इज अ कॅरेक्टर्स विच आर पास्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग मध्ये जी कॅरेक्टर्स पास झालेली आहेत, बघा फर्स्ट इज द प्रोसेस, ही तर इनहेरिटन्स इज द प्रोसेस, अनुवंश हा प्रोसेस आहे. आणि हेरिडिटी म्हणजे काय आहे, द कॅरेक्टर्स विच आर पास फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, जी कॅरेक्टर्स पास झालेली आहे वी कॉल इट ऍज अ याला हेरिडिटी असं म्हटलेलं आहे, अनुवंशिकता. म्हणजेच काय, जी कॅरेक्टर्स पास झाली आहेत त्यांना आपण हेरिडिटी असं म्हणतो, आणि प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसला इनहेरिटन्स असं आपण म्हणतो. आता ही जी कॅरेक्टर्स असतात ही कॅरेक्टर्स कशी आहेत, तर त्याच्यामध्ये फिजिकल अँड मेंटल. कॅरेक्टर्स कशी आहेत, फिजिकल अँड मेंटल. आपण फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल आपण काय आपल्या वर्गामध्ये आपल्या क्लासरूममध्ये इफ यू ऑब्झर्व, आपण ऑब्झर्व केलं तर काय आहे, एखाद्याचा रंग गोरा असतो, एखाद्याचा चावळा असतो, किंवा एखाद्याच्या डोळ्यांचा रंग वेगळा असतो, कुणाच्या कपाळाची ठेवण वेगळी असते, कुणाच्या गालाची ठेवण वेगळी असते, कुणाचे केस कुरळे असतात, कुणाचे केस स्ट्रेट असतात. म्हणजेच काय, दीज आर कॉल्ड एज विच कॅन सी इट बाय द ऑल ऑफ दीज आर द एक्सप्रेस, आपण वी कॅन सी इट बाय द आईज, आपण हे डोळ्याने पाहू शकतो. दॅट इज दीज आर द फिजिकल कॅरेक्टर्स. फिजिकल म्हणजे आपल्या वर्गामध्ये आपल्या एक क्लासरूम मध्ये जरी आपण बघितलं तरी काय आहे, ईच अँड एव्हरी पर्सन इज द युनिक, एकासारखा दुसरा हे जगामध्ये कोणी नाही. आणि म्हणून आपण गेला तासाला आपण गेला तासाला म्हटलं मराठी मिडियमला की काय आहे, तो फक्त आपण हिंदी फिल्म मध्ये आपण त्या गोष्टी बघू शकतो की जिथं काय फारसा आपण विचार करायचा काम नाही. सो दीज आर द फिजिकल कॅरेक्टर्स, जे शारीरिक दृष्टी आपल्याला दिसतं. दीज आर ऑल्सो कॅरेक्टर्स, दीज आर ऑल्सो कॉल्ड एज ट्रेट्स. त्यांना ट्रेट्स म्हटलं जातं की जे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंग कडे येतात, पालकांकडून अपत्याकडे येतात, एका जनरेशन कडून पुढच्या जनरेशन कडे येतात, ही कॅरेक्टर्स पास होतात. जी कॅरेक्टर्स पास होतात वी कॉल्ड इट ऍज अ हेरिडिटी. कॅरेक्टर्स ना हेरिडिटी असं म्हटलेलं. आता जसं आपण म्हटलं ऑल ऑफ दीज आर द फिजिकल, की जसं आपलं दिसणं आपण युनिक आहोत हे फिजिकली आपण म्हटलं, तसंच इन द सेम वे दीज आर मेंटल ऑल्सो, मानसिक दृष्ट्या स्वभाव. की जसं आपण म्हणतो की माझं दिसणं माझ्या आईसारखं आहे, माझं दिसणं हे माझ्या आईसारखं आहे, पण माझा स्वभाव, माझे मेंटल कॅरेक्टर्स, माझा स्वभाव माझ्या वडिलांसारखा आहे. माय नेचर इज जस्ट लाईक माय फादर, इट इज अ मेंटल, हे मानसिक आहे. म्हणजे ट्रेट्स कोणती आहे, फिजिकल ऍज वेल ऍज अ मेंटल, की शारीरिक आणि मानसिक कॅरेक्टर्स लक्षणं ही ट्रान्सफर होतात पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे. हे काय होतात, लक्षणं कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात, वी कॉल इट ॲज अ हेरिडिटी. मग काय आहे, नुसतं याच गोष्टी पास होत आहेत असं नाही, थोडंसं पुढे जाऊन आपण बघितलं तर काही आजार सुद्धा, काय आपण म्हणतो, आम्ही असंही म्हणतो की आय एम अ डायबिटिक पेशंट,
बट डायबिटीज इज अ हेरिडिटी. माझ्यासाठी तो डायबिटीज हा माझा हेरिडिटरी डिसीज आहे. हेरिडिटरी डिसीज आहे कारण माझ्या वडिलांना डायबिटीज होता, माझ्या आईला डायबिटीज होता, त्यामुळं मला सुद्धा डायबिटीज झालेला आहे. की सम आर हेरिडिटरी कॅरेक्टर्स याच्यामध्ये फिजिकल, मेंटल ॲज वेल ॲज सम सॉर्ट ऑफ डिसीजेस अँड डिसऑर्डर्स. इट इज ऑल्सो अ गिफ्ट ऑफ द हेरिडिटी. हेरिडिटीमधून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त ह्या होत असतात. दीज आर ऑल्सो कॉल्ड एज इनहेरिटरी ट्रेट्स. ट्रेट्स म्हणजेच काय आहे? ट्रेट्स म्हणजेच कॅरेक्टर्स, म्हणजेच लक्षणं. फिजिकल, मेंटल, आणखीन सगळे डिसीज आणि आपल्याला ज्या डिसऑर्डर्स आहेत असतात त्या ज्या ज्या हेरिडिटरी आहेत त्या. आता शब्द असा युनिक पर्सनॅलिटी. मगाशी जसं मी सांगितलं, इच अँड एव्हरी पर्सन इज अ युनिक. आपल्या आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो एकमेवा द्वितीय. आपल्यासारखं जगामध्ये कोणीही नसतं. का नसतं? इफ यू ऑब्झर्व इन अवर क्लासरूम, इच पर्सन इज ऑल्सो डिफरंट. प्रत्येकाचा आपण आपले मित्र बघूया आपल्या वर्गामधला, एकही मित्र दुसऱ्या मित्रासारखा नाहीये. प्रत्येकाचा काय आहे? कलर प्रत्येकाचा वेगळा आहे. कलर पेक्षा आपण काय म्हणू? नाकाची ठेवण, डोळ्यांचा रंग, द नेचर ऑफ द आयब्रोज, द नेचर ऑफ द चिक्स, द नेचर ऑफ द लिप्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रत्येक गोष्टी ही एकापेक्षा दुसऱ्याची वेगळी आहे. म्हणजेच काय? नो वन इज सिमिलर इन इव्हन द क्लासरूम ऍज वेल ऍज आपण काय आपलं जग हे सुद्धा एक क्लासरूमच जर विचार केला तर तिथं कोणीच कोणासारखं नाही. मीन्स वी कॅन से दॅट युनिक पर्सनॅलिटी आहे. प्रत्येकाची युनिक पर्सनॅलिटी ही आपल्याला बघायला मिळते. असं का? वाय वी कॅन ऑब्झर्व दॅट इच अँड एव्हरी पर्सन इज टोटली डिफरंट फ्रॉम इच अदर. असे क्वेश्चन जेव्हा आपल्याला पडतात तेव्हा आन्सर काय तुम्ही देणार आहे? मी तुमचा असा क्वेश्चन जर आपण उपस्थित केला की वाय ऑल ऑफ दीज पीपल आर डिफरंट फ्रॉम इच अदर, लॅक्स ऑफ द पीपल आर प्रेझेंट इन द वर्ल्ड बट नो वन इज जस्ट सेम टू द अदर्स, द रिझन इज दॅट द पॅरेंट्स आर टोटली डिफरंट. तुम्ही मला उत्तर काय देणार? बिकॉज अवर पॅरेंट्स आर डिफरंट. आमचे आई वडील वेगळे आहेत आणि आई वडील वेगळे असले की काय होणार आहे? युनिक पर्सनॅलिटी आपण म्हणतोय. समजा नाक आईसारखं असेल तर डोळे हे वडिलांसारखे असू शकतात. केसांचा रंग आईसारखा असेल तर काही आहे चेहऱ्याचा रंग हा वडिलांसारखा असू शकेल. मीन्स दर इज अ वी कॅन से दॅट डिफरंट कॅरेक्टर्स आर पास फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन अँड सो दॅट ही कॅरेक्टर्स अशा ट्रेट्स म्हणजेच कॅरेक्टर्स कॅरेक्टर्स म्हणजे जे एक्सप्रेस झालेलं आहे जे आपल्या डोळ्यासमोर दिसतंय दॅट आर द फिजिकल कॅरेक्टर्स विच आर पास फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन सो दॅट इच पर्सन इज अ युनिक. आणि त्यामुळेच प्रत्येक व्यक्ती हे युनिक आहे. आता का हे युनिक आहे? तर आपल्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय, जसं उदाहरण आपण दिलं की आपल्याला आई वडील आहेत आणि आई वडिलांचे कॅरेक्टर्स आपल्यामध्ये आले म्हणजेच काय, द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन प्लेज इम्पॉर्टंट रोल हियर. कोणती प्रोसेस आहे? तर रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनची आपल्याला माहिती आहे की देर आर टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. काय? आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये आपला विचार केला तर आपण काय म्हणतो, आपल्याला आई वडील आहेत. आई वडील आहेत म्हणजे मेल अँड फिमेल आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये आपले पॅरेंट्स दोन आहेत आणि पॅरेंट्स दोन असल्यामुळे दोन पॅरेंट्स आहेत आणि त्यामुळे काही कॅरेक्टर्स आईचे काही कॅरेक्टर्स वडिलांचे अशा पद्धतीने आपल्याला येतात. त्यामुळे काय आहे लक्षात काय येतं की सम आर सिमिलॅरिटीज अँड सम आर द डिफरन्सेस. एकाच फॅमिली मधले एकाच कुटुंबातली जरी दोन अपत्य की ज्यांचे आई वडील एकच आहेत त्यांची जरी दोन्ही अपत्य आपण बघितली तरी सम सॉर्ट ऑफ सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस आर देअर. की आपण म्हणतो एकाच कुटुंबातले जर दोन मुलं असतील, एक मुलगा एक मुलगी, तरी त्यांच्यात साम्य असं चेहऱ्यामध्ये आपण लगेच असं म्हणतो अरे तुम्ही भावंड आहात का, आर यू सिबलिंग्स. म्हणजेच काय आहे की त्याच्यामध्ये सम सॉर्ट ऑफ सिमिलॅरिटीज हा प्रेझेंट किंवा पॅरेंट्स सारखे. पण जरी सिमिलॅरिटीज असल्या तरी सुद्धा काय, मुलगी तंतोतंत आईसारखी नसते किंवा मुलगा तंतोतंत वडिलांसारखा नसतो. म्हणजे सम सॉर्ट ऑफ डिफरन्सेस आर ऑल्सो प्रेझेंट. की हे कुठं आलं मग? इट इज प्रेझेंट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय आहे की इथं मेल फिमेल आहे, नर मादी हा प्रकार आहे, पॅरेंट्स दोन आहेत, सो दॅट देर आर द सिमिलॅरिटीज आर प्रेझेंट ऑल्सो डिफरन्सेस आर प्रेझेंट. त्याच्यामध्ये डिफरन्सेस सुद्धा आहे. सो दॅट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देर आर नाउ दिस डिफरन्सेस. त्याच्यामध्ये इंग्लिश एक सायंटिफिक वर्ड आहे, इट इज कॉल्ड एज व्हेरिएशन. सो दिस व्हेरिएशन डिफरन्सेस हे कुठं आढळतात? दीज
are present in sexual reproduction. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये असे डिफरन्सेस आपल्याला बघायला मिळतात. आपण आपलंच उदाहरण बघितलेलं आहे. आपण काय आहे, थोडे आईसारखे, थोडे बाबांसारखे, आणि म्हणून आपण युनिक आहोत. दुसरा टाईप आहे तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन जसं सेक्शुअल मध्ये मेल फिमेल आहे, नर मादी आहे, तसं इथं मेल फिमेल हा स्वतंत्र नाही. सो द पॅरेंट इज सिंगल पॅरेंट. यामध्ये सिंगल पॅरेंट आहे. त्यामुळे नॅचरली काय आहे, इट इज द जो ऑफस्प्रिंग आहे, जे अपत्य आहे, इट इज आयडेंटिकल टू द पॅरेंट्स. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. इथं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हेरिएशन आहे, पण असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हेरिएशन नाही. कारण पॅरेंट हा सिंगल आहे, एकच आहे, त्यामुळं ऑफस्प्रिंग इज टोटली आयडेंटिकल टू द पॅरेंट, की अगदी पूर्णपणे ते पॅरेंट सारखं आहे. फॉर एक्झाम्पल, असेक्शुअल रिप्रोडक्शनची एक्झाम्पल आपण बघूया. आपल्याला आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की आपण गुलाबाची कांडी लावली, एक्झॅक्टली गुलाबासारखं ते जसं ओरिजिनल प्लांट आहे तसं येतं. मोगऱ्याची कांडी लावली, जसा मोगरा आहे त्याच पद्धतीने, ओरिजिनल जे पॅरेंट आहे त्याच पद्धतीने येत आहे. त्याचबरोबर दुसरं, आपण बटाट्याचा टोळा कट करून लावला तर त्याच पद्धतीने झाड येतो. आपण पानफुटीचं ब्रायोफायलम, ब्रायोफायलम हे जे आहे पानफुटी, ब्रायोफायलमचं पान आहे हे काय आहे, लीफ पासून त्याचं रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, आणि त्यामुळं काय त्याच पद्धतीनं पानफुटीचं झाड आहे त्यामध्ये. हे सगळं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. इन विच द आयडेंटिकल आहे ते कसं आहे, त्याच्या पॅरेंट सारखं आयडेंटिकल आहे. पॅरेंट सारखं आयडेंटिकल आहे म्हणतोय म्हणजेच काय आहे, दर इज अ नो व्हेरिएशन, कुठल्याही प्रकारचा भेद त्याच्यामध्ये नाही. जे व्हेरिएशन सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आहे तेवढं तसल्या पद्धतीनं व्हेरिएशन असेक्शुअल मध्ये, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नाही. सो वी आर डिस्कसिंग अबाउट द इनहेरिटेड ट्रेट्स, इनहेरिटेड ट्रेट्स, इनहेरिटेड कॅरेक्टर्स, अनुवंशिकतेनं आलेली जे आपली लक्षणं आहेत, शारीरिक आणि मानसिक, आपलं दिसणं असणं, स्वभाव, इट इज ऑल थिंग्स आर द हेरिडेटरी, म्हणजे इनहेरिटेड आहेत, अनुवंशिकतेनं आपल्याला आलेलं आहे. ना हु डिसाईड्स, कोण डिसाईड करत आहे, आता आईकडून, आईकडून कॅरेक्टर्स येणार आहेत, वडिलांकडून कॅरेक्टर्स येणार, पण कोणती आईकडून आणि कोणती वडिलांकडून कॅरेक्टर्स येणार आहे हे कोण डिसाईड करतं, द बॉस इज द नेचर, हे सगळं नेचर डिसाईड करतो. पण ह्या नेचरच्या बरोबरच कोणते अजून फॅक्टर्स आहेत, शेवटी फायनली डिसिजन घ्यायचं काम नेचर करत असं तरी सम सॉर्ट ऑफ काही आपल्याकडं बाबी आहेत, काही गोष्टी आहेत की त्याच्यातून त्या पुढच्या पिढीकडं ट्रान्समिट होतात. दॅट इज क्रोमोसोम्स इन द सेल, कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. दॅट इज हु डिसाइड्स ऑल ऑफ दिस कॅरेक्टर्स, विच कॅरेक्टर्स शुड बी इनहेरिटेड, कोणती लक्षणं पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट करायचं आहे हे कोण ठरवतं. दॅट इज क्रोमोसोम्स इन द सेल विच कंटेन डीएनए अँड द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑफ डीएनए आर रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटेड कॅरेक्टर्स. बघा, इनहेरिटेड कॅरेक्टर्स साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, पहिला म्हणजे क्रोमोसोम्स. वी नो व्हाट इज द लोकेशन ऑफ क्रोमोसोम, क्रोमोसोम म्हणजे काय, हे कुठे असतात, तर दॅट इज दिस आर प्रेझेंट इन द सेल. आता इफ वी जर आपण माणसाचा विचार केला तर वी नो द टोटल क्रोमोसोम नंबर इन ह्युमन बिईंग इज किती आहे, आपल्याला माहिती, इट इज 46 आहे. सो 46 नंबर ऑफ क्रोमोसोम इन द सेल, मग आता हे आपल्या सेलमध्ये आहे. बेसिकली आपल्यामध्ये किती आहेत, मिलियन्स ऑफ द सेल आहेत. त्याच्यामध्ये रोज काही मरत असतात, रोज नवीन निर्माण होत आहे. तर ह्या सेलमध्ये देर आर डिफरंट सेल ऑर्गॅनल्स ऑफ प्रेझेंट, आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, त्याच्यामध्ये गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, बरेचसे ऑर्गॅनल्स आहेत. तसंच एक ऑर्गॅनिल आहे आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे न्यूक्लियस आहे. सेलमध्ये न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला क्रोमोसोम्स असतात. या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोसोम्स आहे. तर क्रोमोसोम्स इन द सेल म्हणजे ते किती सूक्ष्म आहे, की एकतर आपल्याला सेल सुद्धा दिसत नाही, त्या सेलच्या आतलं अजून अंग काय, त्याच्या आतली सेल ऑर्गॅनिल आहे ती म्हणजे न्यूक्लियस, आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोसोम आहे. सो हु डिसाईड्स अबाउट द इनहेरिटेड कॅरेक्टर्स, दॅट इज द क्रोमोसोम इन द सेल. आपल्या सेलमध्ये असलेले जे क्रोमोसोम आहेत त्याच्या सेल क्रोमोसोम मध्ये काय आहे, विच कंटेन डीएनए.
त्या क्रोमोसोम मध्ये डीएनए आहे अँड द सिक्वेन्स ऑफ द न्यूक्लिओटाइड, त्या डीएनए वरती न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे ऑफ डीएनए आर रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटेड कॅरेक्टर्स. आता ह्याचा नेमका अर्थ काय तो मी सांगते. क्रोमोसोम म्हणजे काय आहे? आता बेसिकली क्रोमोसोम, डीएनए, जीन्स ह्याचे बेसिक जर आपण बघितलं तर बेसिक हे काही फार वेगळं नाही, एकच आहे त्यातलं बेसिक. पण तरी सुद्धा त्यातला जो अर्थ आहे तो फार महत्वाचा आहे की कसा डिफरन्शिएट करतो एकमेकांना. तर क्रोमोसोम आपण काय म्हटलं, व्हॉट इज मीनिंग ऑफ क्रोमोसोम, दॅट इज इट इज अ आपलं जे न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये आपल्याला क्रोमोसोम्स बघायला मिळतात. क्रोमोसोम्स कशापासून बनल्या? तर क्रोमोसोम्स आर मेड अप ऑफ डीएनए. डीएनए आता ह्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय डीएनएचं स्ट्रक्चर बघावं लागेल. डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे? तर इट इज अ डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. ह्याचा पहिला जो मॉडेल जे तयार केलं, मॉडेल तयार करणारी व्यक्ती वेगळी आहे आणि ह्याच्यावरती पहिला अभ्यास करणारी व्यक्ती पूर्णपणे वेगळी आहे. सो दॅट इन केस ऑफ डीएनए द फर्स्ट मॉडेल ऑफ द डीएनए वॉज डिस्कवर्ड बाय द वॅटसन अँड क्रिक अँड सो दॅट इन 1953 अँड सो दॅट दे गेट अ नोबेल प्राइज फॉर सच अ टाइप ऑफ डिस्कवरी. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कवरी इन विच हियर द डीएनए, इफ वी डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ डीएनए, इट इज अ डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर. डबल स्ट्रँडेड हा एक स्ट्रँड आहे आणि हा एक स्ट्रँड आहे, दोन कड्यांनी हे बनलेलं आहे. या कशा आहेत? डबल हेलिक्स आहे. जसा गोलाकार जिना असतो, पिळलेला जसा जिना असतो, त्या पद्धतीनं त्याचा स्ट्रक्चर आहे, म्हणून इट इज कॉल्ड एज डबल हेलिक्स. डबल हेलिक्स आहे इन विच विच कंटेन्स अ नायट्रोजनस बेस. आता शब्द दुसरा असा वापरलाय, सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड. आता ह्यातला हा जो सिक्वेन्स हा जो शब्द आहे हा थोडासा आपण याचा विचार नको करायला, कारण हा सिक्वेन्स इट इज थोडासा तो डेप्थ मध्ये येतो. आपण एवढाच विचार करूया. न्यूक्लिओटाइड, व्हॉट इज अ मीनिंग ऑफ न्यूक्लिओटाइड? तर आपण डायग्राम बघितल्यावरती आपल्या असं लक्षात येतं, दॅट इज सम सॉर्ट ऑफ ए टी सी जी. दॅट इज द डीएनए इज मेड अप ऑफ फर्स्ट इट इज कॉल्ड एज नायट्रोजनस बेसिस. Adenine, guanine, cytosine, thymine, these are called as nitrogenous base. नायट्रोजन युक्त रेणू किंवा नायट्रोजन युक्त पदार्थ म्हटलेला आहे. तर डीएनए वरती काय आहेत? हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहे. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत. याशिवाय अजून काय आहे? त्याला न्यूक्लिओटाइड का म्हटलेलं आहे? तर न्यूक्लिओटाइड म्हटलेलं आहे कारण याचं कॉम्प्लेक्स हा कशा पद्धतीनं म्हटलेला आहे डीएनए, तर त्याच्यामध्ये शुगर, शुगर आहे. कोणती? डिऑक्सिराइबो शुगर. शेवटी काय आहे त्याच्यामध्ये? इट इज अ केमिकल. त्यामुळं मॉलिक्यूल आहे, त्यामुळे तो कशाला बनलेला आहे? त्याच्यामध्ये शुगर आहे प्लस नायट्रोजनस बेस आहे प्लस फॉस्फोरिक आम्ल आहे, फॉस्फोरिक ऍसिड आहे. मीन्स द न्यूक्लिओटाइड मीन्स इट इज अ स्ट्रक्चर. न्यूक्लिओटाइड इज अ स्ट्रक्चर विच इज मेड अप ऑफ डिऑक्सिराइबो शुगर, नायट्रोजनस बेस प्लस फॉस्फोरिक ऍसिड. अशा पद्धतीनं काय आहे हा डीएनए मॉलिक्यूल तयार झालेला आहे. सो इफ यू ऑब्झर्व, जसे हे डबल स्ट्रँड आहे ना, हे डबल स्ट्रँड कशाचे बनलेले आहे? तर डबल स्ट्रँड आर मेड अप ऑफ शुगर अँड फॉस्फोरिक ऍसिड, त्याच्यापासून डबल स्ट्रँड आहे. आणि त्याच्या वरती आपल्याला हे काय आहे? नायट्रोजन बेस जे आहेत, हे नायट्रोजन बेस हे एकमेकांना हायड्रोजन बॉन्डिंग न एकमेकांशी कनेक्टेड झालेले आहे. त्याच्यामध्ये ए टी याच्यामध्ये डबल बॉन्डिंग आहे आणि सी जी हे कसे आहेत याच्यामध्ये ट्रिपल बॉन्डिंग हे बघायला मिळतं. याचबरोबर आता नेहमीच नेहमीच कशा पद्धतीनं पेअरिंग आहे, सगळं पेअरिंग कशा पद्धतीने नेहमीच ए हा टी शी जोडलेला आहे. जसं मगाशी सांगितलं, ए टी मध्ये डबल बॉन्डिंग आहे, सी जी मध्ये ट्रिपल बॉन्डिंग आहे. डबल बॉन्डिंग आहे म्हणजेच काय? ए हा नेहमीच टी शी जोडलेला आहे, तो कधी जी सी किंवा सी शी जोडलेला असणार नाही. ए हा नेहमीच टी शी जोडलेला आहे, म्हणजे पेरिंग त्याचं ॲडिनिनचं नेहमीच थायमिनशी होतं, सायटोसिनचं नेहमीच ग्वानिनशी होतं. असं जेव्हा पेरिंग झालं नसेल तरी सुद्धा विच इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्टन प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळं सुद्धा काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो इट इज कॉल्ड एज अ नॉर्मल पेरिंग. हे काय नॉर्मल? नॉर्मल म्हणजे ए हा नेहमीच टी बरोबर आहे, सी हा नेहमीच जी बरोबर जोडलेला असणार आहे. सो दिस इज कॉल्ड एज न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड दॅट इज शुगर प्लस नायट्रोजनस बेस
plus phosphoric amla, phosphoric acid, we call it as a nucleotide. ठीक है, double stranded है, both of these strands are made up of sugar and phosphoric acid and on the DNA are responsible. आता है, so if we observe here, the chemical structure, शेवटी हे सगळे chemistry है, तो याच्यामध्ये adenine आणि guanine ह्याचं जे स्ट्रक्चर आहे हे थोडंसं सिमिलर आहे, केमिकली सिमिलर आहे, इट इज कॉल्ड एज प्युरीन. सो दीज आर द प्युरीन्स. ऑन द अदर हँड थायमिन अँड सायटोसिन यांचं स्ट्रक्चर, केमिकल स्ट्रक्चर हे थोडंसं सिमिलर आहे, त्यांना पायरिमिडीन असं म्हटलं जातं. म्हणजे ऍडिनिन अँड ग्वानिन आर प्युरीन्स, ऑन द अदर हँड थायमिन अँड सायटोसिन आर द पायरिमिडीन्स. नाउ हियर आय एम गोइंग टू डिस्कस अबाउट डायग्राम विच इज शोन इन द बुक. First, we'll discuss about the location of the chromosome. We know in cell there is a presence of nucleus, as well as in this nucleus there is a chromosome is present. Now we know the chromosome is made up of DNA on which there is a presence of gene. Now we'll discuss about the genes. That is genes. Now first, this is, we know this is a structure of DNA. हा डीएनए आहे, इट इज अ डबल स्ट्रँडेड आहे, ए टी सी जी अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये कनेक्ट. आपण पेअरिंग बघतोय की वी नो इट इज अ मेडअप ऑफ डीएनए विच इज मेडअप ऑफ अ सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्सचा सिक्वेन्स. आता याच्यामध्ये व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ अ जीन, की जसं क्रोमोसोम्स बद्दल आपण बोललो, क्रोमोसोम्स आर मेडअप ऑफ डीएनए आणि डीएनएमध्ये द सेगमेंट ऑन द डीएनए विच इज अ फंक्शनल सेगमेंट ऑन द डीएनए वी कॉल इट एज अ जीन. बघा ह्याच्यामध्ये फंक्शनल सेगमेंट हा शब्द आहे, की तो फंक्शनल सेगमेंट आपण म्हणूया, थोडक्यात आपण इतकंच म्हणूया, दॅट इज अ सेगमेंट ऑन द डीएनए इज कॉल्ड एज अ जीन, की विच इज रिस्पॉन्सिबल, की जीनच आपण म्हणतो की जनुक ट्रान्सफर होत आहे, जीन्स ट्रान्सफर. म्हणजेच एक्झॅक्टली काय आहे, की हा सपोज हा एक जीन आहे, की जीनची डेफिनेशन आपण काय सांगितलेली आहे, जीन्स मीन्स इट इज नथिंग बट द सेगमेंट ऑन डीएनए, सेगमेंट ऑन डीएनए. आता हा जो सेगमेंट ऑन डीएनए मध्ये काय आहे, दर इज अ प्रेझेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स, दर इज अ सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड. आता हा सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड काय करतो, द पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑफ दिस जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ द सर्टन एन्झाइम. याच्यामुळे काय आहे, या एका ठराविक सिक्वेन्समुळं एक टिपिकल एन्झाइम तयार होत असतो. त्याच्यामध्ये मगाशी आपण शब्द वापरला सिक्वेन्स ऑफ द एन्झाइम, की याच्यामध्ये दिस इज कॉल्ड ऑल्सो कॉल्ड एज कोड्स. या कोड्समुळं काय होतं, ठराविक एन्झाइम सिक्रिएट होतात. सो व्हॉट इज द रोल ऑफ दिस एन्झाइम, दॅट इज दिस एन्झाइम इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ अ सर्टन प्रोटीन. What is the role of this protein? That is, this protein is responsible for the formation of a certain hormones. Particularly in the example जे आपल्याला पुस्तकात दिले त्याच्याबद्दल मी सांगते. It is responsible for the formation of the hormones. And suppose this gene is responsible, काय one gene is responsible for one character. हे फार महत्वाचं आहे. वन जीन काय, सपोज हा एक जीन आहे, जीन म्हणजे काय आहे, डीएनए वरचा सेगमेंट आहे. ह्या डीएनए वरचं एक सेगमेंट काय आहे, हे सेगमेंट सपोज आपल्या त्या वनस्पतीच्या हाईटशी रिलेटेड आहे, हे सेगमेंट त्या वनस्पतीच्या हाईटशी रिलेटेड आहे. मग काय करेल, हा सिक्वेन्स व्यवस्थित असेल, सो इट फॉर्म्स अ एन्झाइम इन द प्रॉपर अमाउंट. As the enzyme is formed in the proper amount, forms a protein in the proper amount. If the protein is formed in the proper amount, it forms a hormone in the proper amount. If the hormone is formed in the adequate amount, so that the height of the plant is proper. त्याची हाईट काय आहे, व्यवस्थित असेल. म्हणजेच काय, एन्झाइम प्रॉपर असेल तर प्रोटीन प्रॉपर आहे, प्रोटीन प्रॉपर असेल तर हार्मोन प्रॉपर येणार आहे, हार्मोन प्रॉपर असेल तर त्याची हाईट काय, त्या प्लांट मटेरियलची हाईट वाढणार आहे. परंतु जर हा जीन मध्ये एन्झाइम, जीन ला एन्झाइम प्रॉपर प्रमाणामध्ये तयार केलं नाही, तर प्रोटीन प्रॉपर प्रमाणात निर्माण होणार नाही,
हार्मोन्स व्यवस्थित निर्माण होणार नाही आणि त्याची हाईट कमी होईल. म्हणजे रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर जीन इज रिस्पॉन्सिबल. या सगळ्या गोष्टीसाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो? जीन रिस्पॉन्सिबल आहे. सो इन सच अ वे म्हणजेच काय आहे, शेवटी सगळ्या गोष्टीला जीन हा कारणीभूत ठरतो आणि हा जसा जीन असेल त्या पद्धतीनं जातो एक्सप्रेस हा नेक्स्ट जनरेशन मध्ये एक्सप्रेस हा होत असतो. त्या पद्धतीने आपल्याला डोळ्याला काही झाडं उंचीनं कमी असतात तर काही झाडं उंचीनं जास्त असतात. त्याचं कारण आपल्याला इथं समजतं की ह्या जीननं एन्झाइम कमी सिक्रीट केलं तर प्रोटीन कमी सिक्रीट होणार आहे, प्रोटीन कमी सिक्रीट झालं जे हार्मोन त्या प्लांट मटेरियल साठी हाईट साठी महत्वाचं आहे ते हार्मोन जर कमी असेल तर त्याची हाईट कमी होणार आहे. परंतु जीननं जर हा एन्झाइम व्यवस्थित प्रमाणामध्ये तयार केली तर प्रोटीन व्यवस्थित प्रमाणात निर्माण होणार आहे, तर हार्मोन्स व्यवस्थित प्रमाणात निर्माण होणार आहे आणि त्या प्लांट बॉडीची हाईट चांगली होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ईच अँड एव्हरी कॅरेक्टर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नाउ नेक्स्ट पार्ट इज अबाउट द क्रोमोसोम्स, दॅट इज क्रोमोसोम्स. क्रोमोसोम्स वी नो दीज आर नथिंग बट वी आर दीज आर मेड अप ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन. सुरुवातीला सांगितलं होतं की क्रोमोसोम डीएनए आणि जीन्स याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स असा नाहीये, बेसिक थोडस त्यातलं एकच आहे. की क्रोमोसोम्स आर मेड अप ऑफ डीएनए दॅट इज डीऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड. त्याला न्यूक्लिक ऍसिड म्हटलं कारण सुरुवातीला जेव्हा लोकांनी अभ्यास केला, सायंटिस्टने अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की दीज आर प्रेझेंट इन न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये आहे म्हणून न्यूक्लिक ऍसिड असं त्यांना म्हटलं. पण नंतर असं लक्षात आलं की ही फक्त न्यूक्लियस मध्येच आहे असं नाही, ती न्यूक्लियसच्या बाहेर सुद्धा सापडतात. परंतु तोपर्यंत न्यूक्लिक ऍसिड हे नाव झालेलंच होतं. सो दॅट दीज क्रोमोसोम्स आर मेड अप ऑफ न्यूक्लिक ऍसिड दॅट इज डीऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड आणि हे जे डीएनए आहे विच इज बाउंड अराउंड अ प्रोटीन कॉल्ड एज अ हिस्टोन. हिस्टोन प्रोटीनच्या भोवती हे गुंडाळून गुंडाळून, कारण काय बेसिकली वी नो इट इज अ लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर. डीएनए हा थ्रेड आहे, डबल स्ट्रँडेड असेल तो थ्रेड आहे आणि त्याची साईज किती आहे? साईज एका सिंगल थ्रेडची साईज साधारणपणे 2 मीटर आहे. एवढा 2 मीटरचा कॉम्पॅक्ट मध्ये जेव्हा आपण त्याला जो कॉम्पॅक्ट केलेला आहे तो अशा शेपमध्ये येतो की तो साधारण आपल्याला या पद्धतीनं एक्स इंग्लिश लेटर एक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीनं दिसतो की क्वालिटीचा क्रोमोसोम. क्रोमोसोम हा त्याच्यामध्ये डीएनए हा बाउंड झालेला असतो हिस्टोन प्रोटीनच्या भोवतीनं आणि एक्स या पद्धतीनं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं, आपण त्याला क्रोमोसोम असं म्हटलं. आता क्रोमोसोमच्या बाबतीमध्ये ईच अँड डेफिनेट नंबर ऑफ क्रोमोसोम्स आर प्रेझेंट इन द डिफरंट ऑर्गॅनिझम. मीन्स द डिफरंट ऑर्गॅनिझम हॅव अ डिफरंट नंबर ऑफ क्रोमोसोम अँड दिस नंबर ऑफ क्रोमोसोम इज अ फिक्स. प्रत्येक जातीमध्ये आता मानव ही एक जात, खेकडा ही जात, हरिण ही एक जात, किंवा आपण म्हणतोय की क्रॅब खेकडा ही एक जात, त्या प्रत्येक जातीमध्ये तो जो क्रोमोसोम नंबर आहे हा फिक्स आहे. किंवा मका ही एक जात, गहू ही एक जात, त्या सगळ्यांच्या मध्ये असणारा क्रोमोसोम नंबर हा फिक्स आहे. हे जे क्रोमोसोम आहेत हे क्रोमोसोम आपल्याला आपण म्हणतो पेअरिंग मध्ये असतो. आपण माणसांचा विचार करताना ह्युमन मध्ये काय आहे, दॅट इज इन ह्युमन हा एक ऑर्गॅनिझम आहे. तर ऑर्गॅनिझम ह्युमन मध्ये नंबर ऑफ क्रोमोसोम्स किती आहेत? दॅट इज 46 नंबर ऑफ क्रोमोसोम्स आहे. पण हे 46 कसे आहेत तर पेअरिंग मध्ये असतात, म्हणजे 23 पेअर्स. याच्यामध्ये 23 पेअर्स आहेत असं आपण म्हणतो. तर 46 आहे, 46 पेक्षा कमीही चालणार नाही आणि 46 पेक्षा जास्तही चालणार नाही. तर 45 असेल स्टील इट इज ॲबनॉर्मल, 47 असेल इट इज ऑल्सो ॲबनॉर्मल. म्हणजे काय, 46 पाहिजे हा त्याच्यामध्ये फिक्स नंबर ऑफ क्रोमोसोम हा प्रेझेंट इन द ह्युमन. तसंच गोरिला मध्ये किंवा चिंपांजी मध्ये हा 48 आहे, क्रॅब मध्ये 254 आहे. क्रिकोटोपस सिल्वेस्ट्रिस इट इज अ इन्सेक्ट विच इज प्रेझेंट इन युरोप, तिथं हा नंबर आहे क्रोमोसोम नंबर 4 आहे आणि फ्रॉग मध्ये हा क्रोमोसोम नंबर 26 आहे. म्हणजे अशा पद्धतीने देर इज अ फिक्स नंबर ऑफ क्रोमोसोम्स आर प्रेझेंट इन डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये कमी जास्त हे चालत नाही. नाउ नेक्स्ट पार्ट इज अबाउट द टाइप ऑफ क्रोमोसोम. बिफोर गोइंग टू टाइप ऑफ क्रोमोसोम आय एम गोइंग टू डिस्कस द डायग्राम ऑफ द क्रोमोसोम ऑन द स्क्रीन. इन दिस इमेज दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम इज एक्सप्लेन्ड. वी नो दॅट क्रोमोसोम इज मेड अप ऑफ डीएनए. Now there, if you observe the diagram, there is a constricted region on chromosome.
which is called as primary constriction or centromere, which divides the chromosome into two parts. Each part is called as arm. Now here, the P arm is smaller and Q arm is comparatively larger. Due to specific position of the centromere, there are different types of chromosomes. Now we'll discuss about the type of chromosome. Now, there are two types of chromosomes are present. The criteria for the types of chromosome are the two. First one is according to the location of the centromere. The centromere is location. त्यानुषंगाने त्याचे काही टाइप्स पडतात आणि दुसरा आहे तो म्हणजे अकॉर्डिंग टू द साइज शेप अँड ऑर्गॅनिझम अँड ऑर्गनायझेशन ऑफ द क्रोमोसोम. की जसं आता आपण म्हटलं की क्रोमोसोम हे पेअरिंग मध्ये असतात, त्याच पद्धतीनं त्या क्रोमोसोमची साईज कशी आहे, त्यांचा शेप कसा आहे, त्यांची रचना कशी आहे, ऑर्गनायझेशन कसं आहे, त्या पद्धतीनं सुद्धा त्याचे काही टाइप्स हे पडतात. सो फर्स्ट विल डिस्कस अबाउट द टाइप ऑफ क्रोमोसोम अकॉर्डिंग टू द location of centromere. So I am going to discuss it on the screen. Now here in this image we'll discuss about the different types of chromosomes. Now first type is a metacentric, that is it looks like the English letter V. In the second type it is submetacentric, it looks like just the English letter L. Third type is telocentric, which looks like small I. Fourth type is acrocentric, which looks like small z. Now we have discussed about the types of chromosomes according to the position of the centromere. Centromere च्या position च्या अनुषंगाने chromosomes चे कसे चार types पडतात ते आपण बघितलं. Now next, according to the dusra jo type hai, according to the size and shape and organization of the chromosome. Chromosome cha aakar, rachana, yacha varun tese kase prakar padta tha. Now first one is a homologous chromosome. Ki jasa apan mhatle ki chromosome se pairing madhe se, te ashe separate nahi, te pairing manje jodi na hai chromosome. Ata homologous chromosome marathi ne mhatle apan tela samajatiya chromosome mhatle la. समजातीय क्रोमोसोम म्हणजे म्हणजेच काय, दीज आर शेप सिमिलर इन शेप अँड साईज. याची जी साईज आहे की जसा एक्स एक्स हे साधारण आपल्याला सारखे दिसते, याची साईज आणि शेप सारखा आहे, त्याची हाईट वगैरे ही सारखी आहे, म्हणजेच काय आहे सिमिलर इन शेप अँड ऑर्गनायझेशन, आकार आणि रचना हा सारखा असेल, त्याला होमोलॉगस क्रोमोसोम समजातीय क्रोमोसोम असं म्हटलंय. म्हणजे शेप अँड ऑर्गनायझेशन इज सिमिलर, we call it as a homologous chromosome. ठीक है. Second one is a heterologous chromosome. याच्या बरोबर opposite विजातीय गुणसूत्र. Heterologous chromosome exactly opposite म्हणजे काय आहे, ते क्रोमोसोम पेयर्स आर डिफरेंट. एक आपली काय आहे, इथं जसं आपण म्हटलं तर सिमिलर इन शेप, इथं काय आहे त्यांचा शेप सिमिलर नाही. So that these are not similar means these are different इन द शेप अँड ऑर्गनायझेशन. त्याचा आकार वेगळा आहे, त्याचं ऑर्गनायझेशन वेगळा आहे, वी कॉल इट एज अ हेटरोलॉगस क्रोमोसोम. ठीक आहे, त्याचा शेप वेगळा आहे, त्याची रचना वेगळी आहे, सो दॅट दीज आर कॉल्ड एज हेटरोलॉगस क्रोमोसोम. थर्ड वन इज द सेक्स क्रोमोसोम. आता सेक्स क्रोमोसोम दीज आर ऑल्सो कॉल्ड एज ॲलोसोम्स, यांना ॲलोसोम्स म्हटलं जातं. आता हे कुठे आहे तर आपण जसं म्हणतो आपल्यामध्ये 46 क्रोमोसोम आहे, 23 पेयर्स आहेत, त्यातली 23rd पेअर ऑफ क्रोमोसोम इज कॉल्ड एज सेक्स क्रोमोसोम. आपली ती सेल मधली जी 23rd पेअर आहे ती आपली सेक्स क्रोमोसोम आहे. ते कार्य काय, त्याचं फंक्शन असं आहे, दॅट इज सेक्स सेल्स डिटर्मिनेशन. त्याच्यावरून सेक्स डिटर्मिनेशन होतं. सेक्स डिटर्मिनेशन होतं म्हणजेच काय, ही 23rd पेअर ही जर आपली एक्स वाय असेल, ही एक्स वाय असेल तर काय तो मेल आहे, पुरुष आहे. जर ही 23rd पेअर एक्स एक्स असेल तर शी इज अ फीमेल. ह्या 44 म्हणजे पहिल्या काय आहे 22 पेअर्स आहेत. बघा पहिल्या 22 पेअर्स ह्या 44 ह्या 45 आणि ही 46 असं 46 क्रोमोसोम्स आहेत. म्हणजे हे 44 कसे आहेत, हे कॉन्स्टंट आहेत आणि हे कॉमन आहेत, हे सिमिलर आहेत. दीज 44 क्रोमोसोम्स दॅट इज फर्स्ट 22 पेअर्स आर कॉल्ड एज ऑटोसोम्स, यांना ऑटोसोम्स असं म्हणतात. ठीक आहे, आय एम रिपीटिंग सेम थिंग. 23rd पेअर
is a sex chromosome, which is sex determination takes place by this pair only. On the other hand, the male vade ha XY asto, female vade ha XX chromosome asto. पुढचा जो आहे पार्ट तो म्हणजे ऑटोसोम्स. ऑटोसोम्स पहिल्या ज्या 22 च्या पेयर्स आहेत, इथं आपण जे 44 म्हटलंय, दीज द फर्स्ट 22 पेयर्स आर कॉल्ड एज ऑटोसोम्स. पहिल्या 22 पेयर्स आहेत, दीज आर कॉल्ड एज ऑटोसोम्स अँड दीज आर सिमिलर इन मेल अँड फिमेल. मेल आणि फिमेल मध्ये हे सेम आहे, फक्त एकाच पेअरिंग मध्ये डिफरन्स आहे. आणि म्हणून जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन जेव्हा केलं जातं, आपल्याला आता फारसं माहिती नसतं, आपण अजून लहान, परंतु आपण बघतो की समजा जुन्या माणसांमध्ये आपल्या आजी आजोबांमध्ये किडनी ट्रान्सप्लांटेशन केलं जातं किंवा काही ऑर्गन्सचं ट्रान्सप्लांटेशन केलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये काय मॅचिंग केलं जातं की साधारण काय बघितलं जातं, बेसिकली ब्लड ग्रुप बघितला जातो. साधारण आपल्या कानावर येतं ते ब्लड ग्रुप बघितलं जातं, बाकी काहीच नाहीये ना. हा स्त्री आहे का पुरुष आहे हा फॅक्टर बघितला जात नाही. किडनी ट्रान्सप्लांटेशन करताना त्यामध्ये फक्त ब्लड ग्रुप, एज वगैरे फॅक्टर्स हे त्यामध्ये बघितले जातात. मीन्स का बघितले जातात, तर हे ऑटोसोम्स आहेत, पहिल्या 44 मधले आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सेक्सचा फरक फारसा विचार केला, म्हणजे सेक्सचा विचार केला जात नाही आणि त्याच्यामध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांटेशन हे त्यामुळे करू शकतो. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सेकंड न्यूक्लिक ऍसिड, दॅट इज आरएनए, रायबोन्यूक्लिक ऍसिड. रायबोन्यूक्लिक ऍसिड, नाउ दिस वन इज अ सिंगल स्ट्रँडेड. की जसं डीएनए असतं तसंच आरएनए. डीएनए आपण डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए रायबोन्यूक्लिक ऍसिड. आता डीएनए आणि आरएनए मध्ये फरक काय, तर बेसिकली आपण जे स्ट्रक्चर डीएनए चं बघितलं, हे डीएनए च्या स्ट्रक्चर मध्ये काय, इट इज अ डबल हेलिक्स आपण म्हटलेलं आहे. डबल स्ट्रँड दोन आहेत, इथं स्ट्रँड एकच आहे, एकच कडी आहे, इथं दोन कडी आहेत. आरएनए मध्ये इट इज अ सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर, सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आहे, वी कॉल इट ऍज अ आरएनए. आरएनए चं सगळ्यात महत्वाचं की सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर आहे. आणि दुसरं काय आहे की इथं आपण काय बघितलं होतं, डीएनए मध्ये ए टी सी जी अशा पद्धतीने आपण कनेक्शन बघितले, तर याच्यामध्ये पेअरिंग भेटली. त्याच्यामध्ये मात्र काय, इन्स्टेड ऑफ थायमिन त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ युरॅसिन. त्याच्यामध्ये ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिन, म्हणजे ऍडेनिन जे आहे हे ऍडेनिन आणि युरॅसिन, इन्स्टेड ऑफ थायमिन त्यामध्ये युरॅसिन आपल्याला बघायला मिळतं. आणि पुढे जे तयार जी कनेक्शन पुढे तयार होताना, त्याच्यामध्ये ऍडेनिनच्या बरोबर कनेक्शन होताना थायमिनच्या ऐवजी युरॅसिनचा विचार केला जातो आणि सायटोसिन बरोबर ग्वानिन, अशा पद्धतीने पेअरिंगचा विचार हा केला जातो. की जरी हे सिंगल स्टँडर्ड असलं तरी पुढे काही प्रोसेस असतात, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन वगैरे, ह्या प्रोसेस मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये पेअरिंगचा विचार केला जातो. तेव्हा काय, ऍडेनिनचं पेअरिंग करताना तिथं थायामिन नाही, तिथं युरॅसिन, कारण आरएनए मध्ये थायामिन नाही, त्याऐवजी तिथं युरॅसिन हे आहे. म्हणजे आरएनए वरचे घटक कुठले, नायट्रोजनस बेस आहे, ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिन. इट इज ऑल्सो मेड अप ऑफ न्यूक्लियोटाइड, दॅट इज दीज आर द नायट्रोजनस बेसेस प्लस राइबो शुगर प्लस फॉस्फोरिक ऍसिड. ओके, तर याच्यानंतर अकॉर्डिंग टू द फंक्शन, त्याच्या कार्यानुसार, अकॉर्डिंग टू फंक्शन, देर आर सम टाइप्स ऑफ द डीएनए. नाउ वी डिस्कस अकॉर्डिंग टू, वी डिस्कस ऑन द स्क्रीन. Now next image is of the type of RNA. Now there are the different types of RNA according to the function. Now first type is mRNA, messenger RNA, which carries information of protein synthesis. Second type is rRNA, that is ribosomal RNA, which is a component of ribosome. Third type is the tRNA, that is transfer RNA. According to message of mRNA, it carries the amino acid to the ribosomes. तर इथं आपला हा टॉपिक संपतोय आणि महत्वाची गोष्ट, घरच्यांची काळजी घ्या. शाळा आज या तारखेला तर सुरू झालेली नाहीये, पण आपल्या घरच्यांचं वॅक्सिनेशन करायला मदत करा. कुठंही इकडं तिकडं फिरू नका, आपल्या घरच्यांची काळजी घ्या आणि शिर सलामत पकडी बसा.